बहुद्या चर्चा ह्या कार्यक्रमाचं पत्र घेऊन आम्ही प्रत्येक शेतकऱ्याबरोबर चर्चा करतोय, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतोय. पण 9 वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलं आहे ते खरंच काम केलं आहे का घोषणा केल्यात हे मुळापर्यंत जाऊन पाहण्याची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना दिली आहे. ज्या दिवशी मतदान करायचं असेल त्या दिवशी मोदी साहेबांच्या योजना किती फसव्या आहेत, लोकांना त्याचा किती लाभ मिळाला हे त्या दिवशी भारतीय जनता पार्टीला कळणार आहे. आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष यांच्या आदेशावरून आम्ही नगर जिल्ह्याचा दौरा करतोय. माझ्याबरोबर दौऱ्यात सहभागी असलेले गाडे सर व सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुद्या चर्चा ह्या कार्यक्रमाचं पत्र घेऊन आम्ही प्रत्येक शेतकऱ्याबरोबर चर्चा करतोय, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतोय. आम्हाला उद्धव साहेबांनी आत्ता कुठलं इलेक्शन नाही आहे, ग्रामपंचायत नाही, आमदार की नाही, खासदार की नाही, पण 9 वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलं आहे ते खरंच काम केलं आहे का घोषणा केल्यात हे मुळापर्यंत जाऊन पाहण्याची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना दिली आहे. तरी आम्ही गावोगावी जाऊन लोकांना प्रश्न विचारतो, जसे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय तसे आम्ही लोकांना विचारतोय, तुम्हाला ही योजना मिळाली का, फक्त तुमच्याकडे माईक आणि कॅमेरे आहेत. आम्ही प्रत्यक्ष जाऊन लोकांना प्रश्न विचारतोय. परिस्थिती अशी आहे, प्रत्येक शेतकरी नाराज आहे आणि तुम्ही विचारता की तुमचं म्हणणं सांगा. ज्या वेळेस मतदान करायची वेळ येईल आज कोणीच तुम्हाला उत्तर देणार नाही का, तर प्रत्येकाच्या डोक्यावरती एक दबाव आहे. ज्या वेळेस मतदानाची तारीख येईल, ज्या दिवशी मतदान करायचं असेल त्या दिवशी मोदी साहेबांच्या योजना किती फसव्या आहेत, लोकांना त्याचा किती लाभ मिळाला हे त्या दिवशी भारतीय जनता पार्टीला कळणार आहे. आज तुम्ही लोकांसमोर कॅमेरा नेता, लोक घाबरतात बोलायला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती दबाव आहे. आम्हाला सांगितलं जातं विरोधात बोलायचं नाही, पण उद्धव साहेबांचा आदेश आहे आम्हाला. आम्ही त्या पक्षासाठी काम करतो, त्या पक्षासाठी आमचा जीव गेला तरी आम्ही शांत बसणार नाही. आम्ही जे खरं आहे, आम्ही खोटं काय सांगत नाही आहे, आम्ही फक्त खरं सांगतोय. आणि जे खोटं सांगतात ते आज खुर्चीवरती बसलेत. तर 2024 महाराष्ट्रात देशात उद्रेक होईल लोकांचा हे लवकरच. आता इलेक्शन घेत नाहीत का, घेत नाहीत ते भीती आहे. इलेक्शन घेतल्यानंतर लोकांचा उद्रेक, त्यांना सर्वे ते पेपरला टी व्हीला दाखवायचा सर्वे वेगळा असतो का, ते मॅनेजमेंट असते. पण शेतकरी जो मतदान करणार आहे त्याचा सर्वे खरा आहे, तो सर्वे तुम्हाला निकाल झाल्यानंतर कळेल. मला ह्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगायचं आहे.